बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. परमशांती या आध्यात्मिक मंत्र जपाचा मन देहावर प्रभाव. आत्तापर्यंत आपण अनेक मंत्रांचे महत्त्व ऐकले वाचले असेल. भक्ती मार्गामध्ये तर मंत्रांना खूप महत्त्व आहे, परंतु या मंत्रांचा हव्या त्या प्रमाणात परिणाम होतो का असा प्रश्न आपल्याला पडतोच. परमशांती हा बेहदच्या बापूजींनी दिलेला मंत्र आहे. ऐकायला अगदी साधारण वाटणाऱ्या या मंत्राची महती अनन्यसाधारण आहे. परमशांती या मंत्राच्या व्हायब्रेशन्सने आपल्या मनावर आणि देहावर सकारात्मक प्रभाव पडतोच, परंतु आपल्या आजूबाजूचे संपूर्ण वातावरणही पवित्र होते. ह्याच विषयावर बेहदचे बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील झालेली ही आध्यात्मिक चर्चा आपण ऐकूयात. अनंत भैया, परमशांती बापूजी, आज आम्ही हे जाणून घेऊ इच्छितो की आपण नेहमी सांगता की येता जाता आपण ज्यांना भेटणार त्यांना परमशांती म्हणायचे, तर ह्याचा काय अर्थ आहे आणि हे म्हटल्याने आम्हाला काय फायदा होणार याबद्दल जरा मार्गदर्शन करावे बापूजी. असे बघा, परमशांती म्हणजे आत्म्याला परमशांती हवी असते. आत्म्याचा मूळ संस्कार परमशांती आहे. जेव्हा आत्मा निर्माण झाला तेव्हा तो परमशांतीच्या अवस्थेत होता. त्याचा मूळ स्वभाव परमशांती आहे. आत्मा असण्याची ओरिजिनल स्टेजच परमशांती आहे. तर आता आत्मा मनुष्य अवतारामध्ये येऊन तमोप्रधान बनला आहे, त्यामुळे तो दुःखी झालाय, त्यामुळे त्याची नकारात्मक विचारसरणी वाढली आहे. आणि म्हणून तर तुम्ही एखाद दुसरे कोणाचे स्मरण केले आणि त्यामध्ये परमशांतीचे स्मरण राहील की माझ्या आत्म्याला परमशांती हवी. परमशांती म्हटल्याने मनामध्ये एक हलकासा भाव निर्माण होतो, परमशांतीची स्पंदने निर्माण होतात. पुन्हा पुन्हा समजा 50-100 वेळेला परमशांती परमशांती म्हणत राहू तर परम परम परमशांती म्हटल्याने मनात तो परमशांतीचा भाव उत्पन्न होतो. व जी भावना निर्माण होते त्याप्रकारे तुमच्या कारण शरीरामध्ये रेकॉर्ड्स होत असतात. जी भावना आहे ती बदलते, आभा मंडळामध्ये सुद्धा चांगला बदल बनतो. ते आभा मंडळही चांगले बनते आणि जेव्हा आभा मंडळ चांगले असते तेव्हा बाहेर वायुमंडळामध्ये जी नकारात्मकता साचून राहिलेली आहे ती नकारात्मकता तो आत्मा शोषून घेणार नाही, तर आतून सकारात्मकता परमशांतीची स्पंदने तो शोषून घेईल. मग याने आभामंडळ कसे बनेल? अनंत भैया उत्तर देतात, ह्यामुळे परमशांतीचे आभामंडळ बनेल. यावर बापूजी म्हणतात, जी स्पंदने बनत असतात त्याचा परिणाम तुमच्या कारण शरीरावर होत असतो व कारण शरीराने आभामंडळ बनते. तसे तर कारण शरीराने पहिल्यांदा सूक्ष्म शरीर बनते आणि सूक्ष्म शरीराने आभामंडळ असते, त्यामुळे तुमचे आभामंडळ चांगले बनेल. तसे बघितले तर वायुमंडळामध्ये परमशांतीची स्पंदने आहेतच आणि त्याच वायुमंडळामध्ये नकारात्मकता देखील आहे. चांगली वाईट प्रत्येक गोष्ट या वायुमंडळात आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे जे बीज आपण बघतो ते सर्व बीज या वायुमंडळात अस्तित्वात आहे. वडाचे एक बीज टाकले तर वडाचे झाड येते, तर हे सारे करोडो बी येतात कुठून? हे सर्व हवेतून येत असते. वायुतत्वांमध्ये हे सर्व अस्तित्वात आहे. सर्व प्रकारचे बी आहेत. सर्व लोकांचे सर्व विचार ह्यात पडलेले आहेत. नकारात्मक सकारात्मक विचारसरणी पडलेली आहे. वायुमंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रंगसंगती देखील अस्तित्वात आहे. तर तुमचे आभामंडळ बाहेरील वातावरणातील परमशांतीची स्पंदने तुमच्या आत खेचतील. पुन्हा पुन्हा परमशांती 2-4 वेळेला म्हटल्याने काय होईल? तुमच्या कारण शरीरामध्ये परमशांतीच्या स्पंदनांचे रेकॉर्ड आधीपासूनच अस्तित्वात आहेत. सतत सतत परमशांती म्हणून हे हळूहळू वर आणायचे आहेत आणि हळूहळू अंतिम समयी पुन्हा पुन्हा परमशांती म्हटल्याने तुम्हाला योग्य ते मिळते. काही लोक ओम शांती म्हणतात, तर ओम शांतीचा अर्थ काय आहे? ओम म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर. आ उ म म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर आहे.
ओम शांतीचा म्हणजे तुम्ही ब्रह्मा विष्णू शंकराला शांती देत आहात. खरं तर याच्या अर्थामध्ये खूप गल्लत आहे. ओम शांती म्हणजे तुम्ही ब्रह्मा विष्णू शंकराला शांती देत आहात की तुम्हाला ब्रह्मा विष्णू शंकरांकडून शांती मिळत आहे. तर मग तुम्ही परमशांती म्हणा ना. तो आत्म्याचा मूळ धर्म स्वभाव संस्कार आहे. परमशांती म्हटल्याने आपल्यामध्ये खूपच स्पंदने निर्माण होतात. जसे कित्येक वेळेस म्हणतात ना, पुन्हा पुन्हा तुम्ही जो विचार करता ते तुमचे कर्म बनते. तर इथे तुमचे कर्म काय बनते? परमशांतीचे कर्म बनते. विचार करणे म्हणजे कर्म करणे होय. 1 लाख रुपयाची नोट समोर ठेवली आणि तुम्ही म्हटले मला 1 लाख रुपये पाहिजे, 1 लाख रुपये पाहिजे, असे पुन्हा पुन्हा म्हटले, अगदी 100, 1000 किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ म्हटले, तर ती स्पंदने निर्माण होऊन तुमच्याकडे जेवढा विचार केला तेवढे येतील. जसे लहानपणापासून कोणी विचार करतो की मला डॉक्टर बनायचं आहे, तर त्याच्या विचारानुसार तो हळूहळू त्याचे लक्ष डॉक्टर बनणे किंवा इंजिनियर बनणे होते. आणि पुन्हा पुन्हा त्याच्या पणामध्ये तेच विचार येतील, मला डॉक्टर बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आहे, किंवा हे बनायचं आहे, किंवा आणखी दुसरं काही बनायचं आहे. तर लहानपणापासून त्याचे लक्ष निश्चित होत असते. मनामध्ये पुन्हा पुन्हा तोच विचार केल्यानंतर तो विचार जेव्हा पक्का होतो तेव्हा त्याचे रूपांतर कर्मामध्ये होते. म्हणजे मन जे विचार करते तेच कर्म बनत असते आणि तोच रिझल्ट येत असतो. जो विचार कराल ते बनाल. जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही डॉक्टर इंजिनियर बनत असतात. कमकुवत आत्मा पुन्हा पुन्हा विचार करते की मी डॉक्टर इंजिनियर बनणार, परंतु ते बनू शकत नाही. जर तुमचे लक्ष पक्के असेल तर नक्कीच काहीही करून बनालच. मग जर तुम्ही कमकुवत असाल तरीही तुम्ही बनणार. लक्ष उच्च ठेवा, चांगले ठेवा. पुन्हा पुन्हा परमशांती म्हटले तर एक दिवस तुमच्या आत्म्यात परमशांतीची स्पंदने निर्माण होतील. तुम्हाला परमशांतीची अनुभूती होईल आणि खूप चांगला रिझल्ट मिळेल. म्हणून परमशांती म्हटले पाहिजे. कोणी पण भेटले तर पहिले परमशांती म्हणावे. यावर अनंत भैया म्हणतात, मग आम्ही स्थूल रूपाने म्हणू किंवा सूक्ष्म रूपाने, मनातल्या मनात म्हटले तरी त्याचे एक स्पंदने तयार होतात आणि त्याची अनुभूती आत्म्याला होते. यावर बाबूजी म्हणतात, असे बघा, पहिले आत्मस्वरूपाचा अनुभव केला पाहिजे. मी एक आत्मा आहे ह्या अनुभूतीत राहावे. आत्मस्वरूपामध्ये आत्म्याच्या स्थितीत राहून मी परम शांत आहे, मी परम शांत आहे, मी परम शांत आहे. दिवसातून 10 वेळ जरी हा विचार केला तरीही एक दिवस परम शांतीचा अनुभव येईल. हळूहळू परमशांतीच्या स्पंदनांनी त्याच्या आत्म्यात जे परमशांतीचे मूळ संस्कार आहेत ते प्रकट होतील. एक दिवस त्या परमशांतीचा अनुभव मिळेल. आत्म्यास परमशांती असतो. आत्म्याची मूळच परमशांतीचा मूळ संस्कार प्रकट होत असतो आणि तो एक दिवस परमशांतीचा अनुभव करतोच. त्यासाठी आत्मस्वरूपात स्थित होऊन परमशांती म्हटले तर अनुभूती लवकर येईल, चांगले होईल. नेहमी कर्मयोगी जीवन जगावे. आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन कर्म कराल तर परमात्म्याच्या स्मरणात राहणार, तर आत्मा परमात्म्याचे मिलनही होणार. जर कर्मयोगी जीवन जगून परमशांती म्हटले तर परमशांतीचे खूप मोठ्या प्रमाणात स्पंदने तयार होतील. घरामध्ये सुद्धा परमशांतीची व्हायब्रेशन्स निर्माण होतील. घरातील सुद्धा सर्वजण परमशांती परमशांती म्हणत राहतील तर घरात परमशांतीचे व्हायब्रेशन्स असतील आणि तर तुमच्या सगळ्यांचे आभामंडळ परमशांतीचे बनून जाईल. तर हळूहळू घर सुद्धा एक मंदिर बनले जाईल. जर तुमच्या घरी कोणी आले तर त्यांना परमशांतीचे व्हायब्रेशन स्पर्श करतील. तुमचे कोणी स्मरण केले तरी सुद्धा त्याला परमशांतीचे व्हायब्रेशन स्पर्श होतील. म्हणून काय म्हणायचे? परमशांती. ओम शांतीवाले म्हणतात ओम शांती म्हणा, परंतु आम्ही म्हणतो की परमशांती म्हणा. आत्म्यातील मूळ संस्काराला प्रकट करा. आत्म्याचा मूळ संस्कार हा परम शांतीच आहे. यावर अनंत भैया विचारतात, बापूजी आपण सांगितले होते की आत्म्याचा मूळ संस्कार आहे सत चित आनंद स्वरूप.
यावर उत्तर देताना बापूजी म्हणतात, सत चित आनंद स्वरूप आहे काय? परम शांत स्वरूप, परम सुख काय आहे? परम सुखाच्या वरती परम शांती आहे. या परम सुखाचा अनुभव कुठे मिळतो? म्हणतात ना, वैकुंठामध्ये, विष्णुपुरीमध्ये, जिथे परम तत्वांचे जग आहे. अनंत भैया म्हणतात, कोणी मेल्यावर आपण म्हणतो ना की स्वर्गवासी झाले वगैरे. यावर बापूजी उत्तर देतात, स्वर्गात परम सुख नाही, तेथे तर भोगी जीवन असते. सारे देवता भोगी असतात, तेथे ना आजगाणे चालू असते. सोमरस पिऊन देवता काय तर नृत्य गायन करतात, इंद्र देखील. अनंत भैया म्हणतात, त्याच्यावर आपल्याला जायचे असेल तर आपल्याला अजून उच्च स्पंदने क्रिएट करायला हवीत ना. बापूजी म्हणतात, जर तुम्हाला परमशांती हवी असेल, विष्णूच्या स्मरणात राहून परमशांती म्हणत असाल किंवा शिवाचे स्मरण करून परमशांती म्हणत असाल तर सरळ शिवपुरीमध्ये देखील जाऊ शकतात. हळूहळू जेव्हा आत्मा वैकुंठामध्ये खूप काळ राहतो, अनंत काळापर्यंत राहतो, अगदी उदाहरण द्यायचे झाले तर ब्रह्माचा एक दिवस देखील वैकुंठामध्ये तो राहिला म्हणजे या धरतीवर किती वर्षे? 8,64,00,000,000 वर्षे. तर अशा या वैकुंठामध्ये अगदी थोडा वेळ जरी राहिले तरी परमसुखाचा अनुभव आत्मा घेऊ शकतो. परंतु या परमसुखाला देखील आत्मा कंटाळतो. अंततः आत्म्याला परमशांती हवी असते. जसे कोणाकडे खूप वैभव असेल तर खूप पैसा असेल तरीही शेवटी त्याला कंटाळा येतो. अरे मला धन नकोय, परमसुख नकोय, फक्त परमशांती हवी असे त्याला वाटते. अनंत भैया म्हणतात, हे अगदी खरं म्हणालात बापूजी. जेव्हा एखादा मनुष्य खूप फिरतो आणि फिरून आल्यावर म्हणतो की आता बास झाले फिरणे, आता शांतीने थोडा वेळ बसू दे. बापूजी म्हणतात, हे असेच आहे. तुमच्याकडे खूप काही आहे पण परम सुख नाही. जेव्हा वैकुंठामध्ये आत्मा जातो तेव्हा त्या विष्णुपुरीमध्ये परम तत्वांची दुनिया असते, तिथे परम सुख असते. असा आत्मा या परम सुखाला देखील थकतो, कंटाळतो. परम सुख अनुभवल्यानंतर तो थकतो आणि म्हणू लागतो की आता परम शांती हवी. मग हळूहळू तो शिवपुरीमध्ये जातो, तिथे त्याला परम शांती मिळते. त्यापुढे तर परमधामामध्येच परम शांती आहे. आत्मा जेव्हा निराकारी बनतो तेव्हा सर्व कर्मांचा विकर्म विनाश होतो, कर्मातीत अवस्था प्राप्त होते आणि त्यानंतर तो आत्मा निराकारी बनतो. जेव्हा कर्मामध्ये असतो तेव्हा शरीर धारण करतो, कर्मानुसार निरनिराळे शरीर धारण करतो. या आत्म्याचे शरीर हे एक वस्त्र असते, कधी 5 तत्वांचे तर कधी 3 तत्वांचे वस्त्र. जेव्हा हे शरीर 3 तत्वांचे असते तेव्हा स्वर्ग लोकांमध्ये जातात, त्यापुढे तपस्या करून परम तत्वांच्या दुनियेमध्ये वैकुंठामध्ये जाता येते. जसे जसे हा आत्मा परम शांतीची स्पंदने पसरवतो तसे अंतसमयी आत्मा जर सतत परम शांती बोलत असेल किंवा घरातील सर्वांच्या बोलण्याने घरातील वायुमंडळ असे होत असेल आणि असा आत्मा सत चित आनंद स्वरूपाचा अनुभव करतो. सत म्हणजे आत्मा सत्य आहे. जसे शिवाला काय म्हणतात, सत्यम शिवम सुंदरम म्हणतात ना, तसेच हा जीव जो आत्मा आहे हा देखील शिवाचे एक रूपच आहे. आत्मा हा परमात्म्याच्या अंशानेच तर बनलेला असतो. तर हा असा आत्मा सत्य आहे. परम सत्य काय आहे? आत्मा. आता चित्त म्हणजे मन. चित्तामध्ये काय आहे? आनंद स्वरूपम. चित्त म्हणजे मनात काय आहे? सत चित आनंद. मग आत्म्यात, चित्तामध्ये आणि मनामध्ये आनंद स्वरूप कधी येतो? जेव्हा परम शांती बोलले जाते, सतत परम शांतीचे स्मरण केले जाते की माझ्या मनामध्ये परम शांती आहे, तेच आहे सत चित आनंद स्वरूपम. अनंत भैया म्हणतात, म्हणजे आपल्या आत्म्याचे मूळ स्वरूप, मूळ स्वभाव हा शांतीने बनलेला आहे. सच्चित आनंद म्हणजे चित्त नेहमी आनंदात राहो, सत्याचे स्मरण करत राहणे आणि चित्तामध्ये आनंद राहणे. जसे परम शांतीच्या स्मरणामध्ये राहून ते सुख आणि शांती प्रत्येकालाच मिळत राहील.
यावर बापूजी म्हणतात, जसे आत्मा नित्य आहे ना, या ब्रह्मांडाचा आत्मा आदी अनादी आहे. हे ब्रह्मांड जेव्हा विलीन होत असते तर काल अग्नीमध्ये आत्मा जळून भस्म होतो. महाकाल प्रलयामध्ये शिव महाकाल बनून महाकाल अग्नी निर्माण करून अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्या रोमारोमामध्ये सामावून घेत असतो. जोपर्यंत ब्रह्मांड आहे तोपर्यंत त्याचे जीवन आहे. जेव्हा तो आत्मा नित्य आहे, सत्य आहे, त्याच्या चित्तामध्ये आनंद आहे, त्या आनंद स्वरूपाचे तुम्ही स्मरण करावे. परमानंद स्वरूपम, निजानंद स्वरूपम, दिव्यानंद स्वरूपम म्हणतात ना. दिव्य आनंद काय आहे? दिव्य शरीर पाहिजे तर दिव्य आनंद मिळेल. मनुष्य अवतारात तर 5 तत्वांचे शरीर आहे, तर दिव्य आनंद कसा मिळणार? परमानंद, परम आनंद आत्म्यामध्ये. परम आनंद केव्हा येतो? जेव्हा परम तत्वांचे शरीर असते तेव्हा परमानंद स्वरूपम, निजानंद स्वरूपम. निजानंद स्वरूपम, निज म्हणजे स्वतः, आनंद स्वरूप होय. आत्मा स्वतः आनंद स्वरूप आहे. परमानंद स्वरूपम, दिव्यानंद स्वरूपम, निजानंद स्वरूपम. परम शांती म्हटल्याने आत्मा आनंद स्वरूपाकडे जातो, परम सुखाकडे जातो, परम शांतीकडे जातो. आणि आत्मा पुन्हा पुन्हा परम शांतीचे व्हायब्रेशन्स पसरवतो. एक ना एक दिवस त्याच्यामध्ये परम शांतीची अनुभूती होतेच. परम शांती. या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांती सोचो, बोलो परम शांती. जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki param shanti so.